से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी की जनसंवाद यात्रा पूरे राज्य में शुरू होने वाली है, जिसके विषय में जानकारी देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि कांग्रेस की यात्रा तानाशाह सरकार के खिलाफ जनता को जागरूक करने के उद्देश्य की जा रही है, जिसकी शुरुआत क्रांति वीरों के शहर आष्टी से होगी। तालुक्या मध्ये उद्यापासून आमची पदयात्रा सुरू होते है। जनसंवाद यात्रेचं नाव आहे। मी स्वतः उद्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वर्धा जिल्ह्याच्या आष्टी गावातील लोक जे शहीद झालेले होते त्या गावातून, कारण की ही आता ही स्वातंत्र्याची दुसरं युद्ध आहे, कारण की एक आम्ही इंग्रजाच्या विरोधात लढलो आणि आता तानाशाह प्रवृत्ती जी देशपातळीवर बसलेली आहे भाजपच्या रूपानं त्याच्या विरोधातली लढाई आहे आणि म्हणून त्याची सुरुवातच वर्धा जिल्ह्यातल्या आष्टी या स्वातंत्र्यवीरांच्या गावातून आम्ही करतो आहे आणि राज्यातल्या विविध जे स्थळं आम्ही निवडलेले आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणातून अशा क्रांतिकारी ठिकाणातूनच त्यांना शालूट मारून ही पदयात्रा आम्ही पूर्ण राज्यभर सुरू करतो आहे आणि या यात्रेचा मूळ उद्देशच एक आहे की जे जुमलेबाज राज्यातलं केंद्रातलं जे सरकार आहे खोटे आश्वासन देऊन तरुणांना फसवलं, शेतकऱ्यांना फसवलं, गरिबांना फसवलं, महागाई वाढवली, सर्वसामान्याचं जगणं मुश्किल करून टाकलं आणि म्हणून हे कसे लूट करतात, हे कसे भ्रष्टाचारी आहेत, यांनी सर्वसामान्य जनतेला कसं लुटलं, या सगळ्या गोष्टीचं पोलखोल या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि म्हणून पूर्ण राज्यामध्ये ही यात्रा उद्यापासून सुरू होईल आणि यात्रेला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद काँग्रेससोबत आहे। मी जवळपास 22 ते 25 किलोमीटर रोज आम्ही चालणार आणि संध्याकाळी एक ठिकाणी जाहीर सभा त्याच्यामध्ये आम्ही आयोजित केलेली आहे। असं ही पहिल्या टप्प्यातले आमचे 12 दिवस आहे, 3 ते 12 आणि मग दुर्गाजीच्या नंतर दुसऱ्या यात्रेची पुन्हा आम्ही दुसऱ्या टप्प्याची यात्रेची सुरुवात करणार आहोत, ते तुम्हाला वेळेप्रमाणे आम्ही जाहीर करू।